आता आमच्या जुन्या मित्रांनी आणि नेत्यांनी जरा पुनर्विचार करायला पाहिजे. नाही पुनर्विचार झाला तर निदान थांबायला पाहिजे. जो अधिक संख्येने निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठीमागे आपल्याला जावंच लागतं. अरे पक्षाला सरकारमध्ये यायचं असेल तरी लोकांचा पाठिंबा लागतो. एकमेकाचे पाय ओढणं बंद करा. मी नेहमीच सांगतो, जो कोणी नेतो असेल, तमाम महाराष्ट्रातील सर्व युवक अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी एकत्र झालेले आहे. अभूतपूर्व असा प्रतिसाद आहे. मला असं वाटतं हे मिळणारे सगळे प्रतिसाद पाहिल्यानंतर आता आमच्या जुन्या मित्रांनी आणि नेत्यांनी जरा पुनर्विचार करायला पाहिजे. नाही पुनर्विचार झाला तर निदान थांबायला पाहिजे. बोलायला तरी नको. काय आपल्या पुढे आहे ते पहा. इथे किती लोक जमलेत ते पहा. आम्ही सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षाच्या जन्मापासून मी होतो, प्रांताध्यक्ष होतो. जरूर सुरुवातीच्या काही काळामध्ये प्रचंड मेळावे सुद्धा झाले, परंतु एवढ्या थोड्या वेळामध्ये बाजूला निघून सुद्धा अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जे संघटन होत आहे महिलांचं, पुरुषांचं, युवकांचं, ते अभूतपूर्व असं आहे. ते का आहे याचा विचार सगळ्यांनी करायला पाहिजे. आपण सगळे तरुण आहात. स्वामी विवेकानंद म्हणायचे, या देशात तरुणांनी एखादी भूमिका घेतली तर सरकार दरबारी देखील त्याची दखल ही घ्यावीच लागते. आणि म्हणून आताचं हे संपूर्ण राजकारण जे आहे हे तरुणांच्याच हातात आहे. फक्त समाज माध्यमाच्या माध्यमातून असेल, मोर्चाच्या माध्यमातून असेल, सभा मेळावे यांच्या माध्यमातून असेल किंवा प्रत्यक्ष लोकसेवेच्या माध्यमातून असेल, आजचा जमाना जो आहे हा तरुणांचा आहे. आणि म्हणूनच तुमचं योगदान या राष्ट्र कार्यासाठी, या महाराष्ट्र कार्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली आपल्याला करायचं आहे. आपलं संघटन मजबूत असेल तर पक्ष मजबूत. किंबहुना तरुणांचं संघटन मी असं समजतो की पक्षाचा पाया आहे. आज तरुणांच्या जीवावर राजकारण करता येईल, पण हे तरुण जे आहेत हे पगारदार असता कामा नये. हे असे स्वयंस्फूर्तीने आलेले तरुण पाहिजे. आमच्याकडे राज्यामध्ये काही कर्जत जामखेडचे देशातील तरुण नेते आहेत. ते स्वतःला तरुणांचा नेता म्हणवतात, परंतु अवतीभवती जे आहे सगळे पगारी नोकरदार असतात जास्त. आणि इथे दादांच्या बरोबर जे आहे हे स्वयंस्फूर्तीनं राज्यातून आलेले सगळे तरुण आहेत, हे लक्षात ठेवा. जास्त जास्त काय सगळे सगळ्यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे अहो सगळ्याच आमदारांनी सांगितलं, सगळ्याच नेत्यांनी सांगितलं की आपल्याला जी आहे भूमिका घ्यायची आहे. आणि त्याप्रमाणे जे आहे सगळ्यात जास्त लोक इथे आले, आमदार सगळे आले, कार्यकर्ते आले आणि पक्षाचं चिन्ह मिळालं, पक्षाचं नाव मिळालं. त्या कोणी काही म्हणू की आमचा कोण म्हणतं पक्ष तुम्ही चोरून नेला, कोणी काय म्हणतं, कोणी काय म्हणतं,
आपल्याला हे लक्षातच ठेवलं पाहिजे, ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये पक्षाचे तरुण, पक्षाचे लोक, पक्षाचे कार्यकर्ते जो अधिक संख्येने निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठीमागे आपल्याला जावंच लागतं। अरे पक्षाला सरकारमध्ये यायचं असेल तरी लोकांचा पाठिंबा लागतो, मग पक्ष जर मजबूत करायचा असेल तर लोकांचा पाठिंबा किती आहे हे महत्त्वाचा, आणि लोकांचा पाठिंबा, जनतेचा पाठिंबा, कार्यकर्त्यांचा पाठिंबा आज अजितदादांच्या पाठीमागे आहे आणि इथून म्हणून हे चिन्ह मिळालं, झेंडा मिळाला। अर्थात हे चिन्ह काय, झेंडा काय, नाव काय, हे सगळं ठरवताना सुदैवाने माझा सिंहाचा वाटा त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पहिल्यापासून होता। किंबहुना मी जो एटेन बंगला, जो सरकारी विरोधी पक्षा नेत्याचा बंगला, तिथेच हे सगळं काही जे निर्माण झालं। अनेक वेळेला आम्ही निशाणी जे आहे अगोदर चरखा होतं, मग ते चरखा तिकडे कायद्याचा अडकला, मग आम्ही ते घड्याळ पाठवलं, ते घड्याळ म्हणे ते आता हे बरोबर नाही, दुसऱ्या पक्षाकडे काहीतरी आहे। आणि अक्षरशः माझ्या आमच्या रूममध्ये हे आमचे सगळे तरुण, समीर असतील, पंकज असतील, आणखी नाही याच्यातले तरुण यांनी मग जे आहे त्या घड्याळाला दोन असे जे आहेत खाली पाय लावले आणि ते टेबल क्लॉक तयार झालं। अरे तिथून हे सगळं काम आम्ही केलं, त्यामुळे हे सगळं जे आहे आपल्या आमच्याकडे आलं तर कुणाला दुःख मानायचं कारण काय आहे? जे आपण निर्माण केलं त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा हा निश्चितपणे आमचा होता, पक्ष स्थापनेत होता, पक्ष मोठा करण्यात सुद्धा अजितदादांपासून हे सगळी लोक जे आहेत रात्रंदिवस जे आहे लढतच होते। पक्ष पक्ष म्हणजे काय असतो? पक्ष म्हणजे काही बोर्ड असतो फक्त? पक्ष म्हणजे लोक किती आहेत तुमचे, त्याच्यावर त्या पक्षाची स्ट्रेंथ, मजबूती किती आहे ते ठरते। आणि आज आपल्याला जो आहे केवळ पक्ष आणि तो चिन्ह आणि सगळं काही जे काही मिळालं निवडणूक आयोगाकडून एवढंच नाही तर मागच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांवर या महाराष्ट्रातील जनतेनं पसंतीचा शिक्का उमटवलेला आहे। जास्तीत जास्त ठीक आहे बीजेपीचा एक नंबर असेल, पण दोन नंबर अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा। आणि म्हणून कायद्यानं सुद्धा शिक्कामोर्तब केलं आणि लोकांनी सुद्धा जे आहे या पक्षावर अजितदादाच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलेलं आहे, हे आपल्याला विसरता कामा नये। आता या निवडणुका तोंडावर आलेल्या आहे, लोकसभा विधानसभा काळजी करू नका, त्याच्यानंतर महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या या सगळ्या येणार आहे, या सगळ्यामध्ये तुम्हाला जीव तोडून काम करावं लागेल, कष्ट करावे लागते। आपण खासदार निवडून दिले, आपण आमदार निवडून दिले, तर कोणी किती काम केलं त्याचा हिशोब केला जाईल, आणि त्याप्रमाणे मग महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा उमेदवारांची सुद्धा निवड केली जाते, हे लक्षात ठेवा। त्यामुळं आपल्याला सगळ्यांना काम करावं लागेल, एकमेकाचे पाय ओढणं बंद करा। मी नेहमीच सांगतो जो कोणी नेता असेल तुमचा मतदारसंघामधील, तुमच्या वार्डामधील, त्याच्या पाठीमागे काम करा, खेकड्याच्या वृत्तीनं वागू नका। मी नेहमी सांगतो खेकडे जेव्हा विकायला येतात तेव्हा ते चालतात पण पाठीमध्ये त्याला झाकण नसतं, कारण एक खेकडा जर बाहेर जायला लागला वरती तर ताबडतोब दुसरे खेकडे जे आहेत त्याला पाय ओढून खाली खेचतात। ही खेकड्याची वृत्ती असता कामा नये, एकमेकाला सहकार्य करून पुढे नेण्याची वृत्ती आपली असली पाहिजे। संकट खूप येणार, अडचणी खूप होणार, आपलेच काही लोक आपल्या विरुद्ध अद्वा तद्वा आरोप करणार, पण काळजी करायचं कारण नाही। एक लक्षात ठेवा, मुश्किलों के दौर में हर कोई बहाने की चादर ओढ़ लेता है,
पर हारी हुई बाजी को जो पलट देता है वही असली शेर होता है। आणि ही बाजी आम्ही पलटवणार आहोत हे लक्षात ठेवा। खूप आमच्यावर टीका होते, विचारधारेवर टीका होते। आम्ही काल पण छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांच्याच विचाराने जात होतो आणि आज सुद्धा आम्ही त्याच विचाराने जात आहोत हे लक्षात ठेवा। ज्या वेळेला आमच्यावर टीका होत्या तुम्ही बीजेपी बरोबर कसे गेलात, त्यावेळेला मला त्यांना सगळ्यांना विचारायचं, टीकाधारी टीका करणाऱ्या लोकांना, की आम्ही शिवसेनेबरोबर सुद्धा पक्षात गेलो, त्यावेळेला जर आमची विचारधारा जर कायम राहिली तर आज बीजेपी बरोबर आम्ही जर सरकारमध्ये गेलो असू तर आमची विचारधारा कायम राहणार आहे। यशवंतराव चव्हाणांनी जो रोडमॅप घालून दिलेला आहे महाराष्ट्राच्या विकासाचा, तो विकास करण्यासाठी आम्ही सगळे जे आहोत दादांच्या नेतृत्वाखाली कटिबद्ध आहोत।